लोकसभा निघून गेली, विधानसभा आपली आहे. आज चाळीसगावात जेव्हा आलो तेव्हा उन्मेश दादा आमच्या सगळं चाळीसगाव भरव करून टाकलं होतं. चाळीसगावकडे आमचं फार विशेष लक्ष नव्हतं, पण उन्मेश करण पवार हे सगळे आपल्याला नवीन सहकार्य मिळाले आणि त्यांनी या चाळीसगावामध्ये एक नवं वातावरण निर्माण केलं. आणि मला आश्चर्य वाटतंय की त्याचं सारं आयुष्य भारतीय जनता पक्षात गेलं, इतक्या लवकर शिवसैनिक कसे काय झाले आणि इतका कडवट शिवसैनिक झाला की त्याने इतका अभ्यास केला शिवसेनेचा, शिवसेनेची मांडणी, शिवसेनेचा विचार, शिवसेनेच्या भूमिका. आपल्या उद्योजींच्या वाढदिवसाला आपण किती शाखा काढल्या, 64 शाखांची स्थापना केली. मुंबईमध्ये शिवसेना 55 वर्षानंतर सुद्धा टिकून आहे. नरेंद्र मोदी अमित शहाला सुद्धा जमलं नाही की शिवसेना संपवणं मुंबईत. त्याचं मुख्य कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या त्या काळात प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा आणि ती शाखा म्हणजे एक प्रकारचं जनता न्यायालय. लोकांनी न्याय मिळत नाही, लोकांना पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल, सरकार असेल, असे लोक शिवसेनेच्या शाखेत आजही येतात, आजही शिवसेनेच्या शाखेत येतात. आणि शिवसेनेच्या शाखा ज्या आहेत त्या आदर्शांच्या शाखांसारख्या नाही. सकाळी झेंडा फडकवला, थोडी काठी दाटी हलवली, निघून गेले नाही. दिवसभर शिवसेनेच्या शाखातून सामाजिक कार्य सुरू असतात आणि आमच्याकडे सर्व प्रकारची कामं करून मिळतात ना, सर्व म्हणजे सर्व प्रकारचे. कारण आमच्या पूर्वी आमच्या शाखांच्या टेबला खाली तलवारी असायची, आता वेळ लागतो. अन्याय झाला तर खायचं परवा करायची नाही, काय होईल. आमच्या सरकारचं एक पाय कायम पुरवण्यात असायचं, कधी पोलीस येतील आणि घेऊन जातील. पण या सगळ्यातून मराठी माणसाचं मन, मुंबईतल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या मराठी माणसाचं मन इतकं भक्कम झालं. नरेंद्र मोदींची ती छाती आहे 56 इंचाची, ते आता झाले प्रधानमंत्री झाल्यावर, पण आमची 55 वर्षापूर्वी असून आमची छाती 56 इंच आता झाली प्रधानमंत्री झाला 56 इंच असती ना. लेकिन बाळासाहेब ठाकरेंची प्रत्येक मराठी माणसाला 56 इंचाची छाती ही 55 वर्षापूर्वीच बनवून दिलेली आहे. राहुल गांधीने एकदा मला विचारलं, हे इतके तुमच्यावर संकट येतात, तुम्ही इतका संघर्ष करता, इतका संघर्ष करतो, फिर भी शिवसेना बंधुविषयी खडी आहे, आपके कार्यकर्ता हटते नाही, हे काय सांग. तुला एका वाक्यात सांगतो राहुल, आमचा स्वभाव असा आहे शिवसैनिकांचा, फटे लिपिन फटे नाही, आम्ही हटणार नाही. मग अशी गुरुजी उल्लेख केला की मला अटक नाही, ते अटकाचा आपल्याला नवीन अशी गोष्ट देखायला, पण इमिची अटक होती. माझ्याकडे आले अटक करायला, मी म्हटलं संध्याकाळी अटक करू नका, आताच करा, तुम्हाला काय वाटतं मी घावे, मी गुडघे टेक, मी पक्ष बदले, मी मोदी मोदी करीन, अजिबात नाही करणार.
की सरळ म्हटलं बरं जाऊंगा लेकिन आपके सामने नाही झुकूंगा. हा जो बाणा आहे मराठी बाणा म्हणतात त्याला, जो बाळासाहेबांनी आम्हाला दिला, आपल्याला दिला, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, हा जो मराठी बाणा, मराठी अस्मिता ही जर कोणी महाराष्ट्राला दिली असेल तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना काढली की मला आता वेळ जात नाही, आता मी शिवसेना काढतो, तसं नाही. हे चाळीसगावातले बरेच शिवसैनिक कवीन आहेत, आता मी पाहिलं 55 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीतली परिस्थिती अशी होती की मुंबईचे आपण मालक असून सुद्धा आपली अवस्था भिकाऱ्यासारखी. मराठी माणसाला कोणी घाटे बोलायचं, कोणी हमाला बोलायचं, कोणी पाटीवाला बोलायचं, ही आपली अवस्था होती. अशा वेळेला मराठी माणसामध्ये चीड निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं. बाळासाहेब ठाकरे तेव्हा फार व्यवस्थित होते, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होते, उत्तम संस्कृत सुखी होते, अधिक सुखात त्यांना राहता आला असत, पण त्यांनी मराठी माणसाला या अन्यायाच्या चित्रातून बाहेर काढण्यासाठी ही शिवसेना स्थापन केली. आणि ही शिवसेना आज 55 वर्षानंतर सुद्धा उभी आहे, टिकून आहे. एकनाथ शिंदेला वाटलं असेल मी शिवसेना पळवली, तो शिवसेना पळवू शकत नाही. शिवसेना जशी आहे तशीच जागेवर आहे, ती तशीच राहील. एकनाथ शिंदे संपतील, ज्याच्या निवडणुकीनंतर तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाही. ज्याने ज्याने शिवसेनेच्या पाठीत खंजीर उपसला, शिवसेनेच्या पाठीत खंजीर उपसणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर उपसणं. शिवसेनेची गद्दारी करणं म्हणजे मराठी माणसाची गद्दारी करणं. इतकं पवित्र काम बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या निमित्तानं करून घेतलं. त्याच्यामुळे ज्याने ज्याने शिवसेना सोडली त्यांच्या काय भविष्यात फार चांगलं झालं नाही. मी आपल्याला यासाठी सांगतो की मला श्री आपल्या उद्देश दादांनी शिवसेनेने काय इतिहास सांगितलं, अनेकांनी प्रवेश केला, त्याच्यामध्ये चांगदेव राठोड होते, मागे बसले ते, त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कसे खोटे गुन्हे दाखल केले भारतीय जनता पक्षाचा जन्मच कोणी खोट्या मनातून झाला. उभे दादा वाईट होते घेऊ नका कधी काळ तुम्ही जन्म. मी माझ्या आयुष्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाबरोबर युती असली आमची, तरी मी कधीही भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही. त्यांची नस बघणारा मी एकदम माणूस होतो, म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे लोक मला घाल घालाशिवाय घालत असतात की ह्याच्याकडे असं झालं, त्यांच्याकडे तसं झालं. पण आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो हे महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे उपकार आहे. आता महाराष्ट्र तुला होईल, आता मराठी माणसाला, आपल्या मराठी शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला चांगले. आता आपण काय करायचं ठरवलं, विधानसभेला तसा विचार केला नाही. चाळीसगावातून आमदार निवडून येणार शिवसेनेचा,